हॅलो फ्रेंड्स, आज आपण नारायण मल्हारराव शिंदे यांच्या चौथ भरणीनिमित्त त्यांच्या काही आठवणींना उजाळा देणार आहोत. या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे त्यांचे ज्येष्ठ बंधू लोको फोरमन श्री काशिनाथराव शिंदे. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळं मी बोलतोय. माझा नारायण हा सकाळ धाकटा भाऊ माझ्या नंतरचा. आम्ही दौडला वडील रेल्वे टाके म्हणजे रेल्वे क्वार्टरमध्ये राहतो. वडील रिटायर झाल्यावर दौंड गावामध्ये तोंडे म्हणून एक बिल्डिंग आहे, तोंडे बिल्डिंग फरवाटीच्या बाजूला. बर, हा हा. तिथं घर भाड्यानं घेतलं आणि तिथं राहायला गेलो. तिथं राहायला गेल्यानंतर लग्नाची विचारसरणी झाली. त्याचा लग्नाचा प्रश्न आला. आता ना याची आई आमच्या मावांची मुलगी. तुम्ही आता काय बरं का? राहुलची आई आमच्या मामांची मुलगी. गंमत अशी की गावातल्या लोकांचा कोणत्या गावांच्या खूप लोकांचा विरोध होता. बर, हा हा हा. कारण तिथले लोक प्रयत्न करत होते तिथल्या मुलाला द्यावे म्हणून. त्यांचा प्रयत्न होता. पण आमचे मामा आणि मी पहिल्यापासून ताट स्वभाव. आम्ही ऐकलं नाही आणि नाही म्हणलं. आम्हाला नारायण करायचं बघा. लग्न दौडला करू म्हणलं आम्ही. काय वेळ दिलं कोच्या वाट म्हणजे नको त्रिव म्हणजे नको दौडला. थोडी बिल्डिंगचं तिथे लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्याच्या लग्नामध्ये कोचे गावांच्या लोकांचा विरोध होता ना माझ्या. मग माझा बदला घ्यायचा. बर, मग काय केलं तुला आठवत? नाही आठवत नाही. पण मी क्लासात ऐकल्या शिवरी एकाने भाऊ सरबत घ्या पांढरा सर्व घ्या म्हणजे हातात दिला सर्व दे म्हटलं पिलो पिलो ना. अर्ध्या तासाने मला उलट्या लागल्या. इतकी परिस्थिती वाईट झाली की डॉक्टरला बोलवावं लागलं. तोंडी वेळीमध्ये डॉक्टर आले. आम्हाला त्याला पॉयझन दिलंय. सर्वच कमी कोचे वाटत लोकांचा विरोध होता. पॉयझन दिलंय त्याला. नशीब तुम्ही बोलवलं मला ताबडतोब औषध पाणी दिलं. 4 दिवस मी बरं झालो. नंतर आम्ही मी नजरेत नोकरी लावलो. आता आम्ही पहिल्यापासून पडलेपणा आमचा. रेल्वेत प्रयत्न करून त्याला रेल्वेत भरती केला. सुरुवातीला दौंड स्टेशनवरती स्टेशन सुपरिंटेंडेंटच्या अंडरमध्ये स्टेशन क्लार्क म्हणून त्यांनी काम केलं. बर, गाव लोकांचं बुकिंग, त्यांच्या ड्युट्या, पॉइंटमेंटचं बुकिंग, ड्युट्या बिट्या हे सगळं. पुढं त्याची ट्रान्सफर झाली सुरवंद्याच्या पुढं स्टेशन आहे ना काय ते भिळवंडी. भिळवंडी ना? हा
भिळवंडी भिळवंडी ना भिळवंडी स्टेशन होतं मला ते भिळवंडी स्टेशनचं सारखं बोलायचं बदली झाल्यानंतर स्टेशनच्या बाहेर समोरच मोठा आंब्याचं झाड होत आता स्टेशन मात्र काय म्हणले याला शिंदे जावा आपल्याला काय आंबे काढा हे महाराज गेले आंबे झाडावर चढले आंबे तोडला दारावर पडले खाली हात म्हणला बर त्यानंतर दवाखान्यात एकाने सांगितलं फिलिप्स कंपनीची जाहिरात आली आहे तुम्ही अर्ज द्या दिला अर्ज रेल्वेतला माणूस फिलिप्स कंपनी लोणीला बोलून घेतलं त्याला लागला कामाला क्लार्क मध्ये बर क्लार्क 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 नंतर अकाउंट सेक्शनला त्याला पोस्ट केलं आणि अकाउंट सेक्शनला गेल्यानंतर काही दिवसांनी तो फिलिप्स कंपनीचा स्पोर्ट सेक्रेटरी झाला बऱ्याच लोकांना नोकऱ्या लावल्या स्पोर्ट सेक्रेटरी नोकऱ्या लावल्या त्यानंतर स्पोर्ट म्हणजे असं कुस्ती क्रिकेट वगैरे त्याच्यामधले लोक का स्पोर्ट मध्ये म्हटल्यावर क्रिकेट कुस्ती अशा खेळामध्ये एक स्पोर्ट लोकांना लावल्या नोकऱ्या तर पुढं मग तो तिथून रिटायर झाला त्याच्या लग्नाची जॅकेट सांगितली तुम्हाला हो सांगितली हो नंतर फिलिप्स मध्ये फिलिप्स मधून शिक्षण सगळं सगळं तिथेच हा 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 आणि सदाशिव पेठेत पिरियड मध्ये बावीस स्कूल आहे ना त्या बावीस स्कूल मध्ये मी होतो साखरवर जातो इतक्या लांब त्या काळात आणि यांची शाळा कुठं झाली मग यांची शाळा ते दौंडला शाळेमध्ये होता ते दौंडला होते दौंड तो दोनचे प्रसाद विद्यालय आहे ना हो हो दोनचे प्रसाद विद्यालय आई वडील तिथं होते सगळे सगळे होते मग दौंडला किती वर्ष कोण तुम्ही राहिला मी हा मी दौंडला मी दहावी झाल्यानंतर दौंडला गेलो हा 53 साली बर हा हा 54 मध्ये माझ्या लग्नाचं प्रपोजल तयार केलं 54 मध्ये माझं लग्न झालं नंतर याच्या लग्नाकरता मी म्हणलं ना आता मामांचं ते प्रकरण झालं सगळी माहिती झाली आम्ही त्याचं लग्न केलं लग्न केल्यानंतर नवीन लग्न झालं त्याला तिथं नोकरी पाहिजे म्हणून स्टेशन मात्र ऑटोमॅटिक क्लार्क मध्ये लावलं होतं बरोबर मग पुण्यामध्ये केव्हा आले पुण्यात सांगतो ना त्यानंतर त्याची स्टेशन क्लार्क मधले बदली करत असताना त्याची दौंड पुढे सिरगोंद्याच्या पुढं स्टेशन आहे तिथं त्याची बदली झाली तिथं बदली झाल्यानंतर स्टेशन मात्र सांगितलं शिंदे आंब्याचं झाड एवढं मोठं आहे समोर आपल्याला आंबे काढा ना तुम्ही तरुण आहात लहान आहात त्यांनी आपलं गेले आंब्याच्या झाडावर चढले वर चढले पडले का अरे बापरे फ्रॅक्चर झालं मग फ्रॅक्चर झाल्यावर स्टेशन मातांनी यांनी त्यांनी सांगितलं तुम्ही आता शिंदे दौंडला परत आले दौंडला फिलिप्स कंपनीची जाहिरात आली अर्ज केला म्हटलं अरे रेल्वेची नोकरी सोडतो सरकारी आणि फिलिप्स कंपनी जातो काय रे नाही पगार चांगला पगारला काय करतो म्हटलं बरोबर आहे
गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. मग त्याचं काय झालं, त्याची पडली रेल्वेनी दौड सोलापूरला, दौडला लागून ते काय त्या गावात विळत स्टेशन ते विळत विळत स्टेशन विळत विळत नाही 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 दौड सोलापूरला बिळवंडी स्टेशन बिळवंडी तिथं पोर्टिंग केल्यावरती आई वडील वगैरे सगळे तिथं रेल क्वार्टर मिळालं. दोन म्हशी घेतल्या बर गोठा विटा बांधला वडील होते दौंड मध्ये नाही नाही दौंड खाली स्टेशन येते त्या स्टेशन बोरीबेल बोरीबेल बर तिथे गोठा बांधला दोन म्हशी. वडिलांची चांगली हालचाल करत होते का वडील? चांगली बर. एकदा काय झालं त्या गोठ्यामध्ये तिथे म्हशीने कडवा बिबा टाकला होता कस तरी तो पेटला बापरे एक म्हैस चालायला लागली. हे महाराज गेले कस तरी भिजवलं सगळीकडे बाजलं बाजल्यावर बोरीबेल स्टेशन मास्तरनी रेल्वेला मेसेज दिला याला स्पेशल बोगीमध्ये घालून सोलापूरला पाठवलं रेल्वे हॉस्पिटलमध्ये. बापरे तिथं महिनाभर काढला दवाखान्यात तिकडून आलं नोकरी सोडली फिलिप्समध्ये लागला. फिलिप्समध्ये लागल्यावर कंपनीने म्हटलं की आताला रेल्वेचा माणूस आहे येथे रेल्वेशी संबंध आहे मग याला स्पोर्ट सेक्रेटरी करायला स्पोर्ट सेक्रेटरी केलं. यांनी खूप लोकांना नोकऱ्या लावल्या बघा खूप चांगलं झालं. हा माणिक अग्रवाल ना त्याच्याबरोबर पार्टनरशिप मध्ये धंदा सुरू केला. फिलिप्स कंपनीच ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं कॉन्ट्रॅक्ट माणिकला दिलं बघा. आणि रोज कामावर जायचा ना तर माणिकचा फिलिप्स कंपनीच्या गाड्या असायच्या गाडी याच्या माणिकचं मटेरियल जायचं पुढं काही दिवसानंतर रेल्वेची पुन्हा ऑर्डर आली जॉईन झाला परत रेल्वेत बर झालं. पहिल्यापासून लहानपणापासून त्याचा स्वभाव एकदम शांत कधी कोणाशी तोडकं बोलणं नाही रब वागणं नाही भाटात दंडा नाही खूप शांतपणे खूप शांत सहनशील सहनशील फार सहनशील का खूप शांत स्वभाव पहिल्यापासून. मी त्याला कधी कधी रागवायचो अरे एवढा शांतपणे लोक वाटेल तर बोल आपण कप बसायचं नाही मला दमत नाही असा स्वभाव झाला. पुढं इथं फिलिप्समधून रिटायर झाले रेल्वेमधून गेले आम्ही इथं आलो ड्रायव्हरमध्ये सगळे इथं आणले. नंतर आम्ही पहिल्यापासून आम्हाला लीडर गिरी बरोबर युनियन लीडर रेल्वेने त्यावेळेला
काय काय लोकांना प्लॉट जागा द्यायला सुरुवात केली. मी ऑफिसरला भेटलो, युनियन लीडर मला जागा द्या. आणि लेवना शिंदे तुमको कोण नाही बोलता, मग त्या बिल्डिंगला लागून ते दुकान आहे ना ते दिलं. सगळी दुकानं आमच्या दुकानापेक्षा अर्धी, आणि आमचं दुकान दुप्पट भरलं मोठं. सगळे म्हणायचे तुम्हाला दुकान इतकं बडा कायचा. दुसऱ्यांनी म्हणा अरे वा युनियन लीडर का उसको कोण क्या करता, साहेब लोक उसको डरते. बरोबर. दुकान चालू केलं मी त्या काळी 16,000 रुपये खर्च करून दुकान बांधून घेतलं. बघा. आणि तिथं त्या जागेत पहिल्यांदा काय धंदा करायचा, मोठी आणि कॉफी डेपो चालू केला आणि दुकानला नाव दिलं सचिन टी डेपो. बर. हा. दर महिन्याला युनियन लीडर हुबळी जातो. हुबळीची कॉफी फार प्रसिद्ध. 3-4 किलो कॉफी दर महिन्याला आणायचो. चहाची पावडर दत्त मंदिर महाटर टी डेपो आहे ना, हो हो हो, तिथून आणायचो. चाललं दुकान. पुढे नारायणरावने काय केलं, दूध डेअरी चालू केली त्याच्यामध्येच. आता दूध डेअरी चालू केल्यावर मी आपलं ती डेपो बंद केला. या महाराजांनी काय केलं, कातळ दूध डेअरी त्याची एजन्सी घेतली. एजन्सी घेतली याच्याकडून अडवान घे महिन्याचा, त्याच्याकडून अडवान घे महिन्याचा. बऱ्याच लगतीकडनं अडवान घेतले महिन्या महिन्याचे, पैसे भरलेच नाही. तिकडं भरलेच नाही. कंपनीची जप्ती आली. जप्ती आल्यावर एक आमचा नातेवाईक कातर डी डेपो मध्ये लांबचा नातेवाईक सर्व्हिसला होता, त्याने ऍडजस्ट केलं. आम्ही म्हटलं बाबा पैसे आम्ही भरतो. हप्त्या हप्त्याने पैसे भरले आणि नंतर ते दुकान जे त्याला दिलं होतं ते त्याचंच झालं. अजूनही त्याचंच आहे. तेव्हापासून मी एक नावाचा भाडं त्याच्याकडे घेतलं नाही, कधीच नाही. आता हे भाडं घेतोय ना तोच घेतो. आता नाही करा राजू शिंदे. आता राजू शिंदे घेतो. आता राजू घेतो. हे बघा दुकान माझं. पण भावासाठी केलं, भावासाठी केलं. जाऊ द्या. मी काय विचार करतो, परमेश्वर मला देतोय ना, मला काय कमी नाही ना. जाऊ द्या. आणि माझा तर स्वभाव असाच आहे, अजूनही ह्याला दे त्याला दे त्याला दे चालूच आहे. नारायणला दर महिन्यात पेन्शन घेतली की त्याला 5,000 द्यायचो. त्याला तो गेल्यानंतर राहुलला विचारा, राहुलला दर महिन्यात माझ्याकडे येतो. त्याच्या आईला 3 देतो का 2 देतो? मी अजून एकदा पण नाही घेतली. मला तर राजू असेल. राजू राजू येतो. मी नाही म्हटलं दादा तो गेला ना, त्याच्या आईला मी देईन देतो दर महिन्यात. आत्ता सुद्धा? आत्ता सुद्धा. आत्ता अजून तो गेल्यापासून चालू आहे. माझा मनामध्ये एकच विचार पहिल्यापासून, परमेश्वर मला एवढी मोठी पेन्शन देतोय ना, काय करायचं इतक्या पैशाचं. पण आपल्याला काय फालतून नाद नाही, काय नाही काय नाही, जपून तरी ठेवून काय करायचं. कोणाचा तरी फायदा होतोय ना, नाव तरी घेते ना. बरोबर आहे. असं आहे. काय करायचं, भाड्याचे पैसे दे म्हणून. फक्त एकदा सुरुवातीला 6,000 रुपये भाडं घ्यायचा. अरे म्हणलं चौकामध्ये एवढं मोठं दुकान, हे काय भाडे काय रे म्हणलं. हा कमीत कमी म्हणलं 10,000 भाडे घे.
ना घेतलं म्हणून मी उलटा दुकानात येईन त्याला खाली करायला लावेन. त्यांनी आमच्या दुकानदार सांगितलं, त्यांनी 10,000 सुरू केलं दिलं. पुढं काही दिवसांनी 10-12 झाले, आता 12 आहे. पण मी राजा आलाय त्याला विचारा, कधी एक पैसा मागितला नाही भाड्याचा, अजूनही नाही. असं आहे त्याच्यावर येण्याचं बाब, दुसरं काय नाही, काय नाही. मामांची शेती भरपूर आणि गावाला लागूनच, म्हणून गावचं म्हणून म्हणायचं ना, हो त्याला लागूनच शेती. हो बरोबर. 40 एकर बघा गावाला मुरणा लावून. त्या मळ्याचं नाव मुंजाबाद. त्यानंतर त्याला लागून थोडं पुढं उजवीकडं 26 एकरची आणखी तिथं वेगवेगळे सगळं तिथं. त्यानंतर मामांनी त्यावेळेला कायदा निघाला, राजाना बापू पाटील मंत्री होते, त्यांनी गव्हर्नमेंटने कायदा काढला की ज्यांना 60 एकरच्या पुढं जमीन आहे ती जमीन सरकार काढून घ्यावी. बर मग मामांना मोहितेंनी मी जाऊन समजून सांगितलं, मामांना मोहितेंनी समजून सांगितलं 10 एकर माझ्या नावावर, 10 एकर याच्या नावावर, 10 एकर याची मावशी गुरुराजपेठेत राहते कोंडा कोंडाबाई तिच्या नावावर, असे 10-10 एकर 30 एकर डिवाइड केली काढली. यांनी स्वतःची कमी केली 60 एकर. किती जमीन हो मामांना. मामा तुम्हाला सांगतो, ग्वालेरचे चित्ते म्हणून जागेला त्यांना 1904 साली दत्तक गेले मामा. त्या काळात 130 एकर जमीन त्यांना मामांना. पुढे मामांच्या बरोबर ते 130 एकर गावता पाटील तो चिन्हे कोचगाव म्हणतात. तो म्हटला मी शिंदे, तो जागेला शिंदे, ही सगळी जमीन माझी आहे. त्यांनी कोर्टात केस केली. आता यांच्या कलेक्टरच दत्तक पत्र वकील देऊन सगळं करून हायकोर्टात आमचं जागा झालं. त्यांनी सुप्रीम कोर्टात केस केली. मामांना घेऊन मी दर 2-3 महिन्याला ग्वालेरला जातो. ग्वालेरला एक जागेदार त्यांच्या घरी राहायचो. खूप इंडलो ग्वालेर मध्ये मामाने घेऊन असं नाही का. त्यानंतर त्या तिथला एक जागेदार होता, त्याने सांगितलं तुमच्याकडे दत्तकपत्र आहे. त्या जागेदाराच्या इथं 2 बिल्डिंग आहे, त्याला तुम्हाला दाखवतो. नेलं त्याने आम्हाला 2 बिल्डिंग हे तुमचे दत्तकपत्र आहे ना, तुमचं म्हणजे या तुमच्या आहेत, तुम्ही त्याचा दावा ठोका घ्या करून. आता पुढं काय झालं, मामा म्हणले त्याला कोण येते बघायला. बरोबर. इतक्या लांब जरी कोर्टात गेलो तरी पाड्याला यायला त्याला यावं लागलं. कोण येईल इतक्या लांब. आता हा येतो सदा म्हणून याच्या बरोबर जातो. मला एकदा जमणार नाही. बरोबर. वकील पुढं ते मामांचे वकील चर्चित झाले होते. काय त्यांचं नाव आता लनी होत काहीतरी, आता नेमकं लक्षात घ्या ना.
आमच्या वडिलांनी आणि डॉक्टरला बोलवलं, वाटलो आम्ही, कारण कोचे गावच्या सगळ्या लोकांचा विरोध होता. ही मुलगी कोचे गावलाच पाहिजे. चीफ मेडिकल ऑफिसर तुमचे मला डागरवाल म्हणायचे. बर, हा माणिकला विचारून नव्हतं कामं माणिकच्या धंद्याची मी केली, त्यामुळे मला डागरवाल. आणि ते तुमच्या नावामुळं मिळालं. ही मोहित्यांची डॉक्टरी सुन आहे ना, तिचा चुलता चीफ मेडिकल ऑफिसर, तो आता मेडिकल डायरेक्टर आहे महाराष्ट्र स्टेटचा. त्यावेळी काय असं खूप आहे, त्या माणिकला एवढं कमवून दिलं. अहो माणिकच्या धंद्यासाठी मी 3 वेळा आयुष्याला गेलो. का? आमचा एसीचा पास पसरायचा, लगेचचा प्रश्न नाही. इतर लोकांना 20 किलोच्या वर देता येत नाही, आम्हाला 50 किलो लगेच. मग माणसं धंदी मोटर डिझेल भट्ट्या सगळं मटेरियल असं. आयुधमध्ये डिझेल भट्ट्या बसायला मी स्वतः खूप गेलो. त्यांनी सांगितलं दोन नको राहिलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला शिष्य करून घेतलं. हा, आणि शिष्य करण्याची पद्धत शंख चक्र गदा पद्म गरम करायचं, इथं चटका इथं चटका इथं चटका द्यायचा. चटक्या बदलायचे ते कोणा झाल्या की शिष्य. नशीब भाग्य. आणि ते संत खूप खुश माझ्यावर, खूप खुश.